नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघल्या मराठी चॅनलमध्ये. आज पुन्हा एकदा सकाळ आपल्या आमच्या आसूदगावच्याच देवळातून स्वागत करतो आहे. आज आहे होळी, तर म्हणजे शेवटची होळी. आमच्याकडे बोलतात त्याला होम, शेवटच्या होळीला. आणि शेवटच्या प्रत्येक गावामध्ये होळी असतात, आणि काही ठिकाणी अगोदर पेटतात तर काही ठिकाणी दिवसाचे असतात. तर प्रत्येकाच्या परंपरेनुसार असतो. आमच्याकडे सुद्धा रात्री आहे होम. सो सकाळपासूनच तयारी असते गावात. गावात झाली तयारी की नंतरला परत वाडीत असते. म्हणजे पहिली मग गावाची होळी पेटते, नंतरला मग वाडीची पेटते. सो आजची हा होळीचा असणार आहे, आणि होळीचा शीत तोडायला आलेलो आहोत. माझ्या मागे बघत आहे ग्रामदैवत आमच्या आसूद गावचं, श्री झोळाईदेवी. आणि त्याच मंदिरामध्ये आता सकाळी आलेलो. आता आरती वगैरे झालेली आहे, आणि सगळेजण आता येतात. ग्रामस्थ हळूहळू येतील आणि शीत तोडायला जातील. शीत म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळं असतात. सो गावचे आता खेळी शीत तोडतील. म्हणजे काय असतं ते तुम्हाला समजेल.
मगाशीच देवळातून घरी आलो आणि देवळातलं काम हुरकलेलं आहे, म्हणजे कार्यक्रम आटपलेला आहे, तर होई वगैरे बांधतील. पण आपल्या घरी आहेत ना पुण्यावरून, खास शिवनेरीच्या गडाच्या पायथ्याशी त्यांचा घर आहे. तिकडून होळीसाठी आलेले कोकणामध्ये आणि एकटे खास. त्यांचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे, काय नाव? शिवट्रेकर. अरे वा. सो ते सुद्धा व्हिडिओ बनवतात आणि खास कोकणात शिमगा बघायला आले आणि एक्सप्लोर करायला आले. दोन तीन दिवसापूर्वी मला कॉन्टॅक्ट आलेला, पण आता आमच्या इथं रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि मी पण आता गावी आलो की नेटवर्कमध्ये थांबत नाही, मोबाईल साईडला ठेवतो. आता खाली सभागृहात आमचं जरा बांधकामाचं काम चालू आहे. सो सडनली म्हणजे प्लॅन वगैरे काय नाही, अचानक आलेले. तर आता विषय असा झाला आहे की आता दिवसभर आमच्याकडे काय नाही आणि त्यांना नेमकं जायचं उद्या पुण्याला. तर आज दिवसभर कुठेतरी पालखी वगैरे या सगळ्या गोष्टी भेटतील, कारण आता रात्री होम आहे तर आता काय नसणार. तर आता बघूयात, त्यांना बोललोय रात्री यायला, आता येतात का नाही काय माहिती. कारण पुढे केशी किंवा वेळासला पण ते जाणार आहेत, त्यामुळे वेळासला आणि केशीला पण खूप बघण्यासारखं असतं. केशीचं संकासूर आहे, भैरीदेवाचं मंदिर आहे, गेलात तर तिकडे सुद्धा जा.
आणि जर आलात तर आमच्या इथं पण होईल, त्यांना उद्या बोलवते, उद्या म्हणजे आज राहायला सांगते आणि उद्या होई शिमगा करून, म्हणजे आमच्याकडे उद्या खरा शिमगा असतो, म्हणजे धुळवट असते आणि सांग भरलेलं असतं. हा तर आणि नेमके उद्या चाललेत ते पुण्याला. सो असं छान वाटलं भेटून. यावेळेस सुट्टी नाही भेटली, बॉस पर्यंत हा मेसेज नक्कीच जाईल माझ्या, त्याच्यामुळे पुढच्या वर्षी बॉस सुट्ट्या देतील मला नक्कीच नक्कीच. या होळीच्या सणाला बरेच जण येतात, म्हणजे कोकणातल्या बाहेरून लोकांना शिमगा म्हणजे काय ते आता आपुलकीने आवडीने बघायला येतात आणि दरवर्षी माझे मित्र सुद्धा येणार होते पण यावर्षी नाही जमलं त्यांना, पण असंच येत राहा. आणि आमचं जुन्नर एक्सप्लोर करायला सुद्धा तुम्ही आठवून सगळे कोकणवासी किंवा युट्यूबर सगळे जण या, नक्की तुमचं आमच्याकडून स्वागत असेल आणि तुमचं सर्व नियोजन केलं जाईल. नक्की धन्यवाद. तर आता दुपारच्या वाजलेत 2:30 आणि आता आम्हाला वाडीच्या होळीचे, हे आमचे वाडीची होळी. आता धावा पण शीत आणतो, मोठा शीत घेऊन येतो, बाहेर नाही कुठं आहे तो शीत, आता घेऊन यायचा आहे आणि हा होम नेसवायचा आहे. मजा असते. इकडे वरंड वगैरे टाकलेले, वरंड म्हणजे गवताच्या ज्या असतात त्या वरंड, खूप वरंडी कमी झाल्या, पहिल्या किती असायच्या, बऱ्याच 10-12 असायच्या, आता कोण गवत काढायला जात नाही जास्त. आणि इकडं कवाल आहे, त्याला कवाल बोलतात, सुका जो रानट्यातनं साफ केला जातो, हा कवाल होलीसाठी पण आणि दाढीसाठी, म्हणजे दाढभाज्याचे वगैरे असते ना पेरणीच्या अगोदर त्यासाठी पण वापरतात. मन मोहन सांगे देवा तुझ्या या भेटीची मनिया सही लागे, ढोल ताशा कडाडले सारे कोकण भरले, शिमगा खेळण्या भक्त दंगले, शिमगा खेळण्या भक्त दंगले, कसा देव माझा नाचतोई रे, कसा शिमगा गाजतोई रे, देव माझा नाचतोई रे, कसा शिमगा गाजतोई रे. काहीची गरज नाही ना, संपलं ना, संपलं ना. फायनली आमची होळी सजलेली आहे जबरदस्त. इकडे होळी उत्सव आहे आणि आमची होळी. तर मंडळी आज होळी सजले आणि आजच होळी पेटवणार आहेत. रात्री 11:30 गावचा होम लागेल, पण आत्ताची ही व्हिडिओ थांबवतोय. आज दिवसभरात खूप मोठी व्हिडिओ झालेली आहे, नेक्स्ट व्हिडिओ होमाची येईल. आज पौर्णिमेची रात्र आहे, चंद्र बघा कसं आलं आहे. तर ही व्हिडिओ मी इथे थांबवतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भेटूया पुन्हा एकदा.
अशाच कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तो पण टाटा आंब्याचा पाटा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.